तर यानंतरची बातमी आहे, राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राजकारणामध्ये दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन खेळवत आहेत, मला स्वतःचीच मुलं कडेवर घ्यायचीत, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावलाय. तर या वर्धापन दिन सोहळ्यामधून नाशिकमधून त्यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात देखील आवाज उठवला. राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे बंद करतो, असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. तर पूर्ण न होणाऱ्या गोष्टींचे सरकारकडून आश्वासनं दिली जातात, असं म्हणत त्यांनी सरकारला देखील टोला लगावलाय. मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची. महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे, ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही, याची हे आश्वासनं देत आहेत. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर.